तर हाय सर्वांना, तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे असेल मस्त ना? मी पण मस्त नाही आहे. तर माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल माझं काय. प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम चालूच असेल. माहेरच्यांचं काही झालं असेल आणि आपल्या माहेरच्या लोकांचं जर फोन आला असेल आपल्याला, तर त्यांनी काय असं आपल्याला दुःखद काहीतरी घटना सांगितली असेल, तर आपल्याला ना कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही, ना खाण्यामध्ये, ना कशामध्ये. आपले माहेरचे लोक जर खुशी मध्ये असेल, आनंदीमध्ये असेल, तरच आपल्याला छान वाटतं आणि आपण सासरी पण सुखी असतो. प्रत्येक मुलीची कहाणी आहे आणि ती कहाणी म्हणजे कसं, आपलं माहेरच्या लोकांना काही दुःख झालं तर आपल्या सासरी सांगू वाटत नाही आणि आपण कुणासोबत शेअर पण नाही करू शकत, जेणेकरून आपल्याच मजाक केली जाईल. तर आपण सारखं डोक्यात तीच तीच गणगण आणि फोन आल्यानंतर जे काही बोलतो आपण ते पण शांततेत एका कोपऱ्यात जाऊन बोलावं लागतं. आणि सासरचं घर म्हणजे कसं असतं, जर आपण मोठ्याने बोललो तर समोरच्याला त्या व्यक्तीला पण ऐकायला जाईल. माझे मिस्टर म्हणा किंवा सासू म्हणा, तुमच्या घरात पण तसंच होतं असं कदाचित. आमच्या घरात पण काही वेगळं नाही जगाच्या वेगळं, तसंच होतं. कुठेतरी असं वाटतं निवांत जाऊन बोलावं, सर्व त्यांचं दुःख ऐकावं किंवा काय झालं असेल ते असं निवांत ऐकावं, कोणी आपल्याला ऐकू नये असं वाटून जातं. तर तसंच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता घरी, तर मम्मीने फोन केलेला मला, तर शांत होती, टेन्शन आलं होतं तर काय करू. मी इथं आहे आणि एवढं लांब मला दिलेलं आहे मुंबईला म्हणजे, आणि माझं माहेर एवढं अहमदनगर जिल्ह्यात. प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम होतो, तर माझ्यासोबत पण झालं आहे. तर टेन्शन होतं सारखं तीच गणगण डोक्यामध्ये. आणि कसं आहे, आपल्या माहेरचे लोक सुखी असेल तरच आपल्याला इथं पण सुख लागतं, नाहीतर खूप टेन्शन येतं. मुलांकडे लक्ष लागत नाही, स्वयंपाकात मन लागत नाही, कोणतंच काम करू वाटत नाही, काय नाही, नुसतं मोबाईलवरती फोनवर बोलू वाटतं. कारण का अजून जास्त ऐकावं असं वाटतं, फोनवर बोलू वाटतं. मला तर तसंच होतं, तुम्हाला होतं काही कमेंटद्वारे नक्की सांगा. जर तुमच्या माहेरच्या लोकांना काही प्रॉब्लेम झाला आणि कसं आहे, हे दुःख आहे ना आपल्या मनातच साठून जातं, त्याच्यामुळे आपल्या मनात सारखे विचार तेच डोक्यात गनगन 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 गन करत असतात, डोळ्याभरती ते अक्षरं नाचत असतात. तर जाऊ द्या, तो विषय नाही. इथं मग मला स्वयंपाक करायचा होता, तुम्हाला होतं की नाही असं मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर भाकरी बनवायची होती, तर दोनच भाकरी बनवायच्या होत्या, जास्त भाकऱ्या नव्हत्या बनवायच्या. कारण चपात्या सकाळची चपात्या पण जास्त संपल्या होत्या, कारण सकाळी पण थोड्याशाच चपात्या बनवतो, कारण की ना संध्याकाळी शिवाय त्याच खाव्या लागतात आणि गरमीचे दिवस चालू झाले म्हटल्यानंतर चपात्या पण लगेच खराब होऊन जातात. तर त्याच्यामुळे भाकरी बनवते, दोनच बनवायचे आहेत. आणि विशेष म्हणजे मी एकाच हाताने भाकरी थापते, पूर्ण गोल होईपर्यंत मी एका हाताने भाकरी थापते, सगळे एका हाताने भाकरीत थापते. तर प्रत्येक मुलीच्या जीवनात किती संकट असतात ना, तिला कसं वाटतं ना, सर्व आपले बाहेरचे माणसं, सासरचे माणसं, सर्वच माणसं सुखी असावं. तर असं प्रत्येकाच्या जीवनात वाटतं, मुलींना वाटत असतं. आणि मुलीची कहाणी तर अशी आहे. तर आता इथं भाकरी वगैरे करते मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता मला एवढं भयानक भाजलं होतं. तुम्हाला तर सांगितलं होतं व्हिडिओद्वारे, पण बघू शकता हात पण माझा बघा आता अजून पण कसा आहे. आता इथं पीठ वगैरे मळते चपातीचं, तर डेंजर भाजलं होतं भयानक, बापरे. तर नॉर्मली वाटायचं, माझ्या मिस्टर बोलायचे काय नाही थोडंसंच भाजलं आहे, कोलगेट लाव आणि तुझं कामच असं आहे, तू अशीच काम करती तसंच काम करती. पण म्हटले नाही एवढं भाजलं, किती भाजलं, जपून करत जा, तसं नाही तुझं कामच तसं असतं. अरे तर भात वगैरे टाकलेला आहे मस्तपैकी आणि थोडासाच भात. आम्ही जास्त आता जास्त स्वयंपाकच करत नाही, जेव्हापासून आम्ही वेगळं निघालो आहे तेव्हापासून आमचा थोडासा स्वयंपाक असतो. तर इथं खोबरं वगैरे मस्तपैकी कापलेलं आहे, हिरव्या मिरच्या वगैरे मसाल्याची तयारी, त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची होती. आणि इथं आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत, तर आता बघू शकता. तर मी मसाला करते मिक्सरमधून बारीक, तर कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आज जरा वेगळ्या पद्धतीतलं बनवायचं होतं, रोज मसाल्याचं काय मसाल्याचं कंटाळ येतो, तर त्याच्या म्हटलं आज जरा वेगळं बनवूया, लाल चिकन बनवूया थोडंसं. तर आज तसंच बनवणार होती आणि जरा वेगळं, रोज तेच खाण्यामध्ये पण कंटाळ येतो, तीच रेसिपी जरा वेगळ्या पद्धतीने केली ना तर छान लागून जाते. तर आता इथे मिक्सरमधून बारीक करते सर्व मसाला. आणि कसं होतं, आपण माहेरच्या लोकांचं जर आपल्या मिस्टरांना म्हणा किंवा सासूबाईंना म्हणा सांगितलं ना, ते ऐकतात, रडून ऐकतात, पण कसं सांगताना ना हसून सांगतात. तर त्याच्यामुळे ना मला सांगूच वाटत नाही, तुम्हाला होतं का असं मला सांगा. म्हणजे आपल्या एक प्रकारच्या माहेरच्या लोकांचं हसू झाल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे
आता ही कहाणी माझीच नाही, ही कहाणी आपल्या सर्वांची, आपली जी मुलगी आत्ता नांदायला गेलेली आहे सासरी, तिची कहाणी आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात एवढे संकट येत असतात, ती दिसती मनातल्या मनात साठवून ठेवत असती आणि कुणाला सांगू पण नाही शकत काय प्रॉब्लेम होते काय नाही. आणि आत्ता सोशल मीडियावर पण नाही सांगू शकत, फक्त सांगता येते की प्रॉब्लेम आहे थोडासा. असं नाही की आमच्याच घरात जगा वेगळा होतो, सगळ्यांच्या घरात होतो, पण ते सांगण्याची पद्धत जरा वेगळी असते. तर सांगावा सासरी सांगावं तर हसू होतं एक प्रकारचं. तर चला तो विषय नाही आता, व्हिडिओला सुरुवात करूया. मस्त आता चिकनची कालवण करायचं होतं, हिरवं कालवण करायचं होतं, तरी मन मानत नव्हतं माझं, स्वयंपाकात पण मन नव्हतं माझं, सारखं डोक्यात तेच ते विचार. माझे मिस्टर बोलतायत ॲक्टिंग करून काय असं मान वर करून बघती काय करती, मला त्यांचं बघून हसू आलं मला. तर टेन्शन आता त्यांना सांगू काय, आता काय बोलू कसं बोलू, त्यापेक्षा शांत बसा आणि कालवण करत बसा. तर आता कालवण करते, मस्तपैकी चिकनचं कालवण होतं रविवारी, काल रविवार होता. तर खूप दिवस झाला मी चिकन काय आता जास्त वगैरे आणत नाही, कारण की उन्हाळा चालू झाला आहे, गरमी चालू झाली आहे, त्याच्यामुळे चिकन काय एवढं घरात आणत नाही. तर आता इथे स्वयंपाक वगैरे चाललेला आहे आणि लवकरच आमची ॲनिव्हर्सरी आहे 24 एप्रिलला. तर चला तुम्हाला सर्वांना सांगून टाकते, आपली 24 एप्रिलला ॲनिव्हर्सरी आहे. तर खूप मजा करायची, धमाल करायची, वर्षातून येते त्यावेळेस खूप एन्जॉय करत, त्यावेळेस बघू सर्वांना बोलू वगैरे, ताईंना त्यांना मस्तपैकी केक कटिंग वगैरे करूया. तर छान असं लग्नाचा दिवस, लग्नाचा वाढदिवस जसा भाऊचा साजरा केला होता तसं कदाचित करूया, बघू आता काय होतं आहे काय, मंडोळ्या वगैरे लावून. तर मग मीनी मला फोनवरती तसं सांगितलं, म्हटली तसंच कर लग्नाचा वाढदिवस वगैरे, वर्षातून एकदा येतो तर छान तयार हो, मेकअप वगैरे कर. अशी तर रोज गबायासारखी राहतच असते, पण सण वगैरे असल्यानंतर असा मेकअप करायला पण छान वाटतो. तर आता इथे चपात्या वगैरे चालल्यात माझ्या, चपात्या वगैरे करते, भाजी वगैरे झाल्यानंतर चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर मस्तपैकी चपात्या करते. कुणाकुणाला माझ्या बनवलेल्या चपात्या आवडतात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तर आता या सर्वांनी जेवण करायला मस्तपैकी. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला ना जेवण पण नव्हतं छान लागत, मला फक्त मी स्वयंपाक करत होते पण जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. पण काही करणार, बनवावं तर लागणार, आपण नाही बनवलं तर कोण बनवणार ना. त्याच्यामुळे स्वयंपाकावर याच्यावर पण फक्त जेवण आणणंच गोड लागत नाही, खायचं म्हटल्यानंतर खूप टेन्शन येतं, मला तर खूप टेन्शन येतं सारखं तेच. आणि खूप दिवसातून असं ऐकायला भेटलं म्हटल्यानंतर माझं मनच लागत नाही. तुम्ही काही म्हणा, तुम्हाला होतं की नाही हे पण नक्की सांगा. तर आता इथं मस्त जेवायला बसलेले आहे. तर जेवायला बसले तुम्ही म्हणतान हा सकाळचा व्हिडिओ आहे. तर चहा चपाती खाते मस्तपैकी. तर चहा बनवला होता आणि मस्त तेलाची चपाती बनवली होती. तर या सर्वांनी नाश्ता वगैरे करायला पण खाऊ तर वाटत नाही, पण बस खायचं चाललं. मी जर नाही खाल्लं तर माझ्या दोन मुलींना कोण सांभाळणार, माझेच हातपाय गळून जातील आणि मीच आजारी पडेल. तर त्याच्यामुळे मम्मी म्हटली काय टेन्शन वगैरे घेत नको, जात जाऊ तू तुझ्या जीवाला जप, खात पीत जा, मस्तपैकी राहत जा. तर चला इथेच व्हिडिओ स्टॉप करूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला असे प्रॉब्लेम येत आहेत का हे पण कमेंटद्वारे सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना. सर्वांनी आपापली काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय सर्वांना.